भारतामध्ये सुद्धा त्यात बदल होत गेले. व्हॅटिकन मध्ये ज्या पद्धतीनं म्हणतात ते नीट ऐकलं तर लक्षात येईल की आमेन. मी तुम्हाला शेकडो असे लोक दाखवून देत पूर्णपणे बरे झाले आहेत फक्त आमच्या उच्चाराने. तुम्हाला जर अति भीती वाटत असेल, दररोज आमचा उच्चार काही मिनिटांसाठी केल्यानं तुमच्यामध्ये प्रचंड फरक पडेल. तोंडानं कोणताही आवाज काढायचा असेल जिभेचा वापर न करता तर कोणते आवाज काढू शकाल? प्रत्यक्ष करून बघा. जिभेचा वापर न करता प्रयत्न करा. हो, नक्कीच तुम्ही आ म्हणू शकता. शक्य आहे. अजून काही? हो, शक्य आहे. जर एखाद्याला बोलता येत नसेल, मुका असेल, बोलताच येत नसेल तर कोणता आवाज काढेल? कारण या तीन आवाजांसाठी जिभेची गरज भासत नाही. हे पहा, तुम्ही जर जीभ काढून ठेवली तर तुम्हाला फक्त तीन आवाज काढता येतात, आ उ. तुम्ही जीभ वापरता तेव्हा ती टाळूला वेगवेगळ्या ठिकाणी लावून तीन ध्वनी एकत्र करता आणि इतर जे आवाज तुम्हाला काढता येतात ते काढता. कलर टीव्हीबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्यामध्ये फक्त तीन प्राथमिक रंग असतात. हे तीन रंग वापरून तुम्हाला त्या ट्यूबवरचे सर्व रंग पाहता येतात. त्याचप्रमाणे फक्त हे तीन प्राथमिक ध्वनी आहेत ते एकत्र करून तुम्हाला बाकीचे सर्व ध्वनी निर्माण करता येतात. हे तीन ध्वनी विशिष्ट प्रकारे मिसळायचं काम जीभ करत असते. आता हे जे तीन ध्वनी आहेत आ उ आणि म, त्यांना मूलभूत ध्वनी किंवा वैश्विक ध्वनी म्हणतात. कारण तुम्ही जे वेगवेगळे ध्वनी निर्माण करू शकता त्याच्या मुळाशी हे तीन ध्वनी आहेत. हे तिन्ही ध्वनी जर तुम्ही एकत्र उच्चारले तर काय ऐकू येईल? नाही, तो ओम नाहीये. जर तुम्ही तोंड उघडून हवा बाहेर टाकली तर आ होतो. जर तुम्ही तोंड बंद करू लागता, अर्ध मिटलं गेलं की उ होतो आणि पूर्ण मिटलं की ं होतो. जवळपास प्रत्येक प्राण्याला हे तीन ध्वनी उच्चारता येतात. तुमच्या घरी एखादा कुत्रा किंवा मांजर असेल तर जेव्हा तो जांभई देतो तेव्हा तो काय करतो? जेव्हा तो तोंड उघडतो तेव्हा आ, अर्धवट मिटतो तेव्हा उ आणि पूर्ण बंद करताना ं. म्हणजेच हे तीन असे प्राथमिक ध्वनी आहेत जे तुम्ही करू शकत असलेल्या इतर प्रत्येक ध्वनीच्या मुळाशी आहेत. यांना वैश्विक ध्वनी का म्हणतात? आज आधुनिक शास्त्र तुम्हाला सांगतंय की पूर्ण अस्तित्व हे ऊर्जेचंच रूप आहे. हीच ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे कंप पावते आणि वेगवेगळ्या गोष्टींचं रूप घेते. जर संपूर्ण अस्तित्व हे व्हायब्रेशन किंवा कंप स्वरूप असेल तर जिथं कंप आहे तिथं ध्वनी असणारच, नाही का?
जिथे कंप आहे तिथे ध्वनी आहेच, म्हणजेच हे संपूर्ण अस्तित्व म्हणजे अनेक ध्वनींचं गुंतागुंतीचं मिश्रण आहे. हा एक प्रकारचा ध्वनी आहे, तो दुसऱ्या प्रकारचा ध्वनी आहे, प्रत्येक रूप हा एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी आहे. तुम्ही जर ऑसिलोस्कोप म्हणजे ध्वनी मोजणाऱ्या उपकरणामध्ये कुठलाही ध्वनी भरला तर त्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड आणि ध्वनीची इतर परिमाणं एक विशिष्ट आकृती निर्माण करतात, म्हणजेच प्रत्येक ध्वनीशी एक विशिष्ट आकृती निगडीत असते, तसंच प्रत्येक आकृतीशी एक ध्वनी निगडीत असतो. ध्वनी आणि त्याचं रूप यांच्यातल्या या नात्याला is known as the science of mantras. मंत्राचं शास्त्र म्हणतात. आता आधुनिक शास्त्र तुम्हाला सिद्ध करून दाखवतंय की सर्व अस्तित्व म्हणजे केवळ कंप किंवा व्हायब्रेशन आहे. जिथे कंप आहे तिथे ध्वनी असणारच, म्हणजेच सर्व अस्तित्व हा एक ध्वनी आहे आणि ध्वनींच्या या सर्व गुंतागुंतीच्या मिश्रणाच्या मुळाशी आ वु अन म आर आम. म्हणून आम हा वैश्विक ध्वनी किंवा निर्मितीचा मूलभूत ध्वनी मानला जातो. त्यामुळे ख्रिश्चनत्वात ते आज शेवट करताना जे काही ते म्हणतात ते शेवटी आमेन असं म्हणतात. व्हॅटिकन मध्ये ज्या पद्धतीनं म्हणतात ते नीट ऐकलं तर लक्षात येईल की आमेन असं म्हणतात. शेवटचा एन काढून टाकून आमेन म्हणा बरं. ओ, हे जर नीट समजून घ्यायचं असेल तर तामिळ भाषेत असाच प्रभाव आहे तुम्हाला दिसेल. म्हणजे बघा, उदाहरण द्यायचं तर राम, तुम्हाला राम माहितीये का, अयोध्येत जन्मलेला. जेव्हा तो दक्षिणेत आला, जेव्हा रामानं आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात प्रवेश केला, तिथले लोक त्याला रामा असं म्हणू लागले. त्यानं मग तामिळनाडूची सीमा ओलांडली, तिथं लोक त्याला रामन असं म्हणू लागले. जर कृष्ण तामिळनाडूमध्ये आला तर तुम्ही त्याला काय म्हणाल, कृष्णन. जर अर्जुन तामिळनाडू आला तर काय म्हणाल, अर्जुनन. जर भीम तामिळनाडूत आला तर तुम्ही त्याला काय म्हणाल, भीमन. जो कोणी तामिळनाडूत प्रवेश करतो त्याला अन लागतोच. या अनवर तामिळ भाषेत अरमाईक भाषेपेक्षा जास्त जोर आहे. आमेन, यू टेक आउट द एन, इट्स जस्ट आम. आज हा आमेन अमेरिकेत जाऊन ए मेन झालाय. संस्कृती आणि भाषेमुळे हे असे बदल होतात. इस्लामचा जन्म सुद्धा याच प्रदेशात झालाय. हीच संस्कृती, हाच भाषेचा प्रभाव आहे. ते म्हणतात अमीन. यातला शेवटचा इन काढून टाका. ओ, पुन्हा तोच ध्वनी. कारण जेव्हा माणूस स्वतःहून त्याच्या स्वतःच्या स्वभावानं शांत होतो, शिक्षकांच्या धाकामुळे नाही, कान पिरगाळण्यामुळे नाही, तुम्ही आपणहून जेव्हा शांत होता, आम ध्वनी तुमच्या शरीरात घुमू लागतो. कारण तुमच्या भौतिक अस्तित्वाच्या मुळाशी सुद्धा हाच आम ध्वनी आहे. जेव्हा आमचा कंप होतो तेव्हा त्याची सुरुवात नाभीच्या खाली जाऊन नाकाच्या टोकाशी त्याचा शेवट होतो. हा कंप आपोआप होतो. म्हणूनच जेव्हा कधी माणूस अगदी शांत बसलाय अंतरंगातून शांत झालाय, त्याला नेहमीच आम या ध्वनीची जाणीव झाली. त्या ध्वनीचं प्रक्षेपण त्यानं केलं
तेव्हा कालांतरानं भाषेच्या आणि संस्कृतीच्या प्रभावामुळे त्यात बदल होत गेले. भारतामध्ये सुद्धा आमचा ओम झालाय. तो ओम नाहीये. तुम्ही तोंड उघडून आधी आ म्हणता, मग हळूहळू तोंड बंद करता तेव्हा त्याचा उ होतो, आणि पूर्ण बंद करता तेव्हा त्याचा म होतो. आमचे असंख्य फायदे आहेत. आजही जर कोणी इथं काही मानसिक आजार घेऊन आलं, त्यावर पहिला उपाय आम असतो. तुम्ही काही आठवडे हे करता, शांत होता, नंतर आपण इतर मुद्द्यांकडे वळू शकतो. मी तुम्हाला शेकडो असे लोक दाखवून देत ज्यांना आयुष्यभर मानसिक उपचाराची गरज आहे असं मानलं गेलं होतं, पण ते यातून पूर्णपणे बरे झाले आहेत, फक्त आमच्या उच्चाराने. तुम्हाला जर अति भीती वाटत असेल, विचित्र स्वप्न, वाईट स्वप्न पडतायत, मन अस्थिर आहे, शरीर अस्थिर आहे, एकंदरीतच तुमची तब्येत अशक्त आहे, तुम्ही वारंवार आजारी पडताय, विशेष करून मुलं, त्यांच्यात लक्ष स्थिर ठेवण्याबाबत समस्या आहेत, तर दररोज आमचा उच्चार काही मिनिटांसाठी केल्यानं तुमच्यामध्ये प्रचंड फरक पडेल. जर अशी समस्या असेल की तुम्ही कुठलीच गोष्ट दृढ संकल्पानं करू शकत नसाल तुमच्या आयुष्यात, तर रोज आमचा उच्चार तुमच्यासाठी खरंच फायदेशीर ठरेल. एखाद दोन आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीमध्ये ठळक परिणाम दिसून येईल, कारण हा ध्वनी तुमच्या भौतिक अस्तित्वाच्या मुळाशी आहे.